एक जड विमान हवेत वर कसं उचललं जातं ते तुम्हाला माहिती आहे का विमानाच्या पंखांना एक विशेष आकार दिलेला आहे ज्याला म्हणतात एरो शेप विमानाचे वर उचलले जाणे बर्नोलीच्या तत्वाने स्पष्ट करता येईल बर्नोलीचे तत्व असे सांगते की जेव्हा हवेचा दाब कमी होतो तेव्हा वेग वाढतो आणि जेव्हा वेग कमी होतो तेव्हा हवेचा दाब वाढतो हवेचा प्रवाह दोन भागात विभागला आहे ए बी सी डी ई e, एफ एबीसी मार्ग मोठा असल्याने अंत्यबिंदू पाशी पोचण्यासाठी वेग वाढवायला हवेचा दाब कमी होतो डीई एफ मार्ग छोटा असल्याने दाब वाढतो आणि वेग कमी होतो ए बी सी डीई एफ मार्ग एकाच वेळी आक्रमले जातात यामुळे विमान वर उडण्यास उचलले जाण्यास मदत होते विमानाच्या पंखांच्या आकाराबरोबरच विमान उडण्यासाठी आवश्यक तेवढा दाब निर्माण करण्यासाठी झडपा फ्लॅप्स जोडलेल्या असतात तुम्ही एक स्ट्रॉचे कारंजे तयार करू शकता एका प्लास्टिकच्या कपमध्ये पाणी घ्या त्यात केमेनोफोर पोटॅशियम परमॅगनेटचे काही खडे टाका नीट ढवळा आता पाण्याचा रंग कोणताय गुलाबी या पाण्यात स्ट्रॉ उभी करा आता दुसरी स्ट्रॉ या स्ट्रॉला लांब दिशेत अशी धरा की त्या दुसऱ्या स्ट्रॉचे एक टोक पहिल्या स्ट्रॉच्या अगदी जवळ येईल दुसऱ्या स्ट्रॉमधून जोराने फुंकर मारा काय घडते आपण बघतो की पहिल्या स्ट्रॉमधून मधून पाण्याचे कारंजे बाहेर पडते अधिक जोराने फुंकर मारा आणि निरीक्षण करा तुम्ही जेव्हा जास्त जोराने फुंकर मारता तेव्हा मा जास्त उंच कारंजे उडते हे सुद्धा बर्नोलीच्या तत्वाने स्पष्ट करता येईल जेव्हा तुम्ही दुसऱ्या स्ट्रॉमध्ये फुंकर मारता तेव्हा मा पहिल्या स्ट्रॉ मधील हवा ढकलली जाते पहिल्या स्ट्रॉच्या उघड्या बाजूवरील दाब कमी होतो जेव्हा हा दाब वातावरणीय दाबापेक्षा कमी होतो तेव्हा त्याला संतुलित करण्यासाठी कपातील पाणी स्ट्रॉमध्ये वर चढते पहिल्या स्ट्रॉच्या बुडाशी त्याच्या वरच्या टोकापेक्षा दाब जास्त आहे त्यामुळे द्रव अधिक दाबाकडून कमी दाबाकडे प्रवाहित होते आणि ते स्ट्रॉ मध्ये कारंजाच्या रूपाने दिसते जर आपल्या सभोवतालची सगळी हवा काढून घेतली तर काय होईल पृथ्वीवर जर हवा नसेल तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचं सरासरी तापमान खूपच कमी असेल सूर्य आपल्याला ऊर्जा देतो म्हणून पृथ्वीला सूर्यापासून ही ऊर्जा मिळते ही ऊर्जा उष्णतेच्या रूपात पृथ्वीकडून परावर्तित केली जाते बाष्प कार्बन डायऑक्साईड यासारखे हवेचे घटक या परावर्तित उष्णतेचा काही भाग शोषून घेतात आणि तो इतर घटकांकडे संक्रमित करतात यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग उबदार राहतो आणि पृथ्वी अतिशीत होण्यापासून रोखतो अशा प्रकारे वातावरणातील हवा तापमान संतुलित ठेवते ज्यामुळे सजीवांना राहण्यासाठी पृथ्वी एक सुयोग्य ग्रह ठरतो तुम्ही दुरून येणाऱ्या आगगाडीची शिट्टी उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यातल्या सकाळी अधिक स्पष्टपणे ऐकू शकता का हिवाळ्यात उन्हाळ्यापेक्षा तापमान कमी असते हवेचे रेणू एकमेकांच्या जास्त जवळ असतात आणि आपण म्हणतो की उन्हाळ्यातील सकाळपेक्षा हिवाळ्यातील सकाळी हवेची घनता अधिक असते ध्वनीला प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते माध्यमाची घनता जेवढी जास्त तेवढे ध्वनीचे प्रसारण जास्त त्यामुळे आपल्याला उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यातील सकाळी जेव्हा हवेची घनता जास्त असते दूरच्या आगगड्याच्या शिट्टीचा आवाज स्पष्ट ऐकू येतो तु। तर मग तुम्ही काय निष्कर्ष काढाल ध्वनीला प्रसारणासाठी माध्यम लागते वरील उदाहरणात हवा हे ध्वनीच्या प्रसारणाचे माध्यम म्हणून कार्य करते आकाश निळे का दिसते तुम्हाला माहिती आहे का प्रकाशाचे विकिरण या नैसर्गिक घटनेमुळे आकाश निळे दिसते जरी सूर्यप्रकाशात सात रंग असले तरी निळ्या रंगाचे विकिरण सर्वात जास्त प्रमाणात होते अर्थात हवेतील अतिसूक्ष्म कणांवर प्रकाश किरण पडतात तेव्हा ते प्रकाशाला सर्व दिशेने विखुरतात यालाच प्रकाशाचे विकिरण असे म्हणतात की बर्नोलीचे तत्व आणि पंखांचा निमुळता विशिष्ट आकार ते विमान हवेत उचलण्यासाठी वापरतात वातावरणातील हवा तापमान संतुलित राखण्यास आणि श्वासोच्छ्वासासाठी मदत करते ज्यामुळे पृथ्वी हा सजीवांना राहण्यासाठी सर्वात योग्य ग्रह आहे आता पुढील प्रश्नाचे उत्तर द्या विमानातील पंखांपैकी वरचा की खालचा कोणता भाग हवा अधिक वेगाने कापतो